नाशिक प्रतिनिधी पूजा शिंदे ब्रेकिंग न्यूज पहिल्याच पुराने सरकारी कामाचे वाजले बारा दिनांक 13 जुलै 2022 वार बुधवार चांदोरी ग्रामपंचायत हद्दीतील अमरधाम स्मशानभूमीची दुरावस्था। लाखो रुपये निधी खर्च करून स्मशानभूमीचे काम करण्यात आले होते परंतु पूर आला आणि सर्व कामाचा खुलासा करून गेला। अशा प्रकारचे काम कोणत्या माध्यमाचे काम आणि कोणत्या दर्जाचे काम या ठिकाणी झाले याचा त्यांनी खुलासा केला। या ठिकाणी ज्या कोणी ठेकेदारांनी कॉन्ट्रॅक्टदारांनी हे काम केले असतील तर या कामाबाबतची चौकशी व्हावी। तसेच या ठिकाणी स्मशानभूमीचे जे काँक्रिटीकरण झाले त्यामध्ये ट्रॅक्टर फसला। जर पहिल्याच पावसात पहिल्याच पुरात असं होत असेल तर पुढील 3 महिन्यांच्या पावसाळ्यामध्ये काय होईल याचा गावकऱ्यांना प्रश्न पडला आहे। नक्की कुठल्या दर्जाचे काम हे केले जात आहे हे या पुराने निदर्शनास आणून दिले। ते म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवून जाते। तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त गोदामाईने आज कुठल्या प्रकारचे काम व कसे काम चालू आहे हे दाखवून दिले व शिकवून दिले। कदाचित चांदोरी नगरीतील नागरिकांना गुरुपौर्णिमेची एक अनोखी भेट दाखवून दिली की काय अशा प्रकारचे काम जर या ठिकाणी जर होत असेल तर जरूरच ग्रामपालिका चांदोरी यांनी योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली। अशा प्रकारे होणाऱ्या कामाचा आम्ही निषेध व्यक्त करतो। या ठिकाणी उपस्थित नागरिक ज्यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली व बोलून दाखवली, शब्बीर मेहबूब इनामदार, संजय काशीनाथ जाधव, अजय चारोसकर, जयवंत पगारे, नितीन कोटमे, जंजीर इनामदार, सुरेश पगारे आदी सर्व नागरिक उपस्थित होते व त्यांनी ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवली। गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी झालेल्या पुरामध्ये झालेल्या पावसामध्ये आलेला जो गोदावरीचा पूर, त्या पुरामध्ये ग्रामपालिका चांदोरीच्या हद्दीत असलेली स्मशानभूमी अमरधाम, या अमरधाम स्मशानभूमीची ही दुरावस्था आता गेल्या 3 ते 4 महिन्यापूर्वी हे नव्याने काम करण्यात आलेलं आहे आणि हे काम एकदम निकृष्ट दर्जाचं आणि एकदम असं काहीतरी नागरिकांच्या भावनेशी खेळायचं आणि दाखवायचं काम केलं, काम करून ना केल्यासारखं काम केलेलं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। एक फक्त एका दिवसाचा पूर आला तर या स्मशानभूमीची हालत अशी झाली तर तो टँकर भरलेला पाण्याचा टँकर पलटी झाला। या ठिकाणी अंत्यविधीचा कार्यक्रम चालू असताना सुद्धा अशा समस्येला तोंड द्यावं लागतं तर ग्रामपालिका कार्यालय व प्रशासनाने याकडे ना बारकाईने लक्ष देऊन या कामाचं परत व्यवस्थित दुरुस्ती करून किंवा एकदम चांगल्या दर्जाचं काम करावं अशी मी राहुल उनवणे वंचित बहुजन आघाडी निफाड तालुका प्रवक्ते या नात्याने मी त्यांना एक सांगू इच्छितो की या सार्वजनिक कामांमध्ये आपण पैसे न खाता काम करावं।